शिवनेरी सौहार्द संस्थेची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत. संस्थेस 21 लाखावर नफा. बेडक्याळ येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र डोमणे यांनी स्थापन केलेल्या शिवनेरी क्रेडिट सौहार्द संस्थेची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा शिवतारा सभागृहात संस्थेचे अध्यक्ष बाबूराव नारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. संस्थापक आरजी डोमणे, ग्राम विकास अधिकारी एस झेंडे, निवृत्त प्राचार्य वी गो वडेर, जगन्नाथ तावडे अक्कोळ, वसंत मोरे, मलगोंडा पाटील, ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब केस्ते, पीकेपीएसचे संचालक शीतल बेनाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी फोटोपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. अहवाल सालातील मयत सभासद व विविध क्षेत्रातील मयत मान्यवरांचा कोरोना काळातील मयत व्यक्तींना श्रद्धांजली वाहून सभेची सुरुवात करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक आरजी डोमणे यांनी केले. अहवाल वाचन करताना अध्यक्ष बाबूराव नारे म्हणाले, संस्थेचे 1082 सभासद आहेत तर भागभांडवल 12,85,750 आहे. निधी 1,31,66,000 ठेवी 8,56,73,000 आहे तर 5,93,38,000 कर्ज वितरण करण्यात आले असून अहवाल सालात संस्थेस 21,33,463 रुपये इतका फायदा झाला आहे. सभासदांना 13% प्रमाणे लाभांश देण्यात येत आहे. व्यवस्थापक संजय बालिंगे यांनी नफा तोटा पत्रक, लाभ विभागणी व अंदाजपत्रकाचे वाचन केले. याप्रसंगी मलगुंडा पाटील, विगो वडेर, एस व्ही निंबाळकर, तात्यासाहेब केस्ते यांनी संस्थेच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, संचालक माधवराव इनामदार, सुधीर चौगुले, संभाजी माळी, इस्माईल मुल्ला, अण्णप्पा कोरे, सुहास डोमणे, शांतीनाथ शिंदे, सिद्धप्पा ढंग, कविंद्र यादव, लता पाटील, सरिता मोरे, चंद्रकांत पाटील, पांडुरंग साळुंके, बच्चाराम मोरे, धोंडराम माने, इब्राहिम मुल्ला यांच्यासह सभासद कर्मचारी उपस्थित होते. बाळासाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.